वांद्र्यातल्या पोटनिवडणुकीचा आज निकाल लागला आणि त्यानंतर शिवसैनिकांनी उत्सवच साजरा करायला सुरुवात केली, कारण नारायण राणे यांचा पराभव झाला होता। हे राजकीय वस्त्रहरण त्यांचं झालं आणि त्यानंतर त्यांच्यावर सोशल मीडियावरून सुद्धा प्रहार व्हायला सुरुवात झाली। सोशल मीडिया म्हणजे एक अशी मीडिया आहे, एक असं माध्यम आहे ज्याला कोणतंही सेन्सॉर बोर्ड नाही आहे। या सोशल मीडियावर कोणतीही बंधनं नाही आहेत। तुम्हाला जसं व्यक्त व्हायचं आहे, जसं तुम्हाला प्रतिक्रिया द्यायची आहे, ज्या स्वरूपात द्यायची आहे ते तुम्ही देऊ शकता। कुणाची आवडलेली प्रतिक्रिया असेल, कुणाचे आवडलेले फोटो असतील तर लगेच ते तुम्ही दुसऱ्यांबरोबर शेअर करू शकता। आणि हा एक नवीन फंडा आहे, हा एक नवीन ट्रेंड आहे। बऱ्याच वेळेला अशा प्रकारचे टार्गेट आपण बघतो, कधी ओबामा असतात, कधी मोदी असतात, कधी आप असतं, कधी नारायण राणे असतात, म्हणजे ते दिवस असतात आणि त्या त्या दिवसानुसार अशा प्रकारचं टार्गेट जे आहे ते ठरवलेले असतात सोशल मीडियावरती। आज नारायण राणेंचा दिवस होता कारण त्यांचा पराभव झाला, उद्या कोणतरी वेगळं असेल। आज आपण विचार करूयात की काय काय नेमक्या प्रतिक्रिया आहेत किंवा कुठल्या प्रकारचे जोक्स आहेत किंवा कार्टून्स आहेत ती या सोशल मीडियावरनं पसरलेली आज बघायला मिळाली। हे पहिलं एक हा पहिला एक जोक आहे, नारायण राणेंना आजच्या पराभवापेक्षा उद्याच्या सामनाच्या हेडलाईनची जास्त चिंता असेल। सामनावर सुद्धा यावर आता काम झालेलं असेल कदाचित की काय हेडलाईन द्यायची। आणि शिवसैनिकांचा उत्साह ज्या पद्धतीने दिसतोय ते बघता काहीतरी सणसणीत आणि झणझणीत हेडलाईन उद्या सामनामध्ये असेल, पण याची चिंता नारायण राणेंपेक्षा सोशल मीडिया वापरणाऱ्या लोकांनाच जास्त आहे। कारण जसा नारायण राणेंचा पराभव झाला अगदी लगेच ही हा जो जोक आहे तो सोशल मीडियावर आपल्याला बघायला मिळाला। पुढचा जोक कोणता आहे नारायण राणेंच्या या पराभवावरती आलेला, तर तो म्हणजे नारायण राणेंच्या आयुष्यावर कोणी कधीच चित्रपट काढणार नाही, पडण्याची भीती, दुसरं काय। मान्य आहे नारायण राणे यांचा सलग दुसरा पराभव झालेला आहे यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा आणि आता या पोटनिवडणुकीत सुद्धा, पण जसं काँग्रेस म्हणत आहे त्यानुसार राणेंचं भवितव्य किंवा राणेंचं राजकीय करिअर हे खरंच संपलंय का, पण याचा कोणताही विचार सोशल मीडिया करत नाही। सोशल मीडियाला फक्त जोक करायचे असतात, जोक पसरवायचे असतात आणि ह्या सोशल मीडियाचा कोणी पक्ष नसतो आणि त्यांची कोणी बाजू नसते। सोशल मीडियावर आज सर्वाधिक चर्चा ही राणेंच्या पराभवाची कशी झाली ही काँग्रेसच्या बाजूने सुद्धा झाली। पाहुण्याच्या काठीनं साप मारण्याची काँग्रेसची ही जुनी चाल आहे असा सुद्धा एक जोक हा सोशल मीडियावरनं फिरत होता। आता काँग्रेसची ही जुनी चाल म्हणजे नेमकं काय, तर बऱ्याच जणांना असं वाटतंय की काँग्रेसनंच नारायण राणेंना या पोटनिवडणुकीत सहभागी होण्यासाठी त्यांना भाग पाडलं। आता नेमकं काय घडलं, राजकारणात नेमकं पडद्यामागे काय घडत असतं हे बऱ्याचदा विश्लेषकांना सुद्धा सांगता येत नाही, पण सोशल मीडियावर बरेच विश्लेषक असतात आणि ते आपापल्या पद्धतीने आपापल्या कुवतीनुसार अशा प्रकारे विश्लेषण करत असतात। यातलं खरं काय खोटं काय हे सुद्धा जाणून घ्यायची त्यांना कधी चिंता वाटत असते। पुढचा जोक नारायण राणेंबद्दलचा, कुणाला गावी काही पाठवायचं असेल तर नारायण राणेंकडे द्या, कारण ते गावी निघताय। आता गावी म्हणजे कोकणात हे काय वेगळं सांगायला नको, आणि मराठी माणूस आणि कोकण याचं एक वेगळं नातं आहे आधीपासून, खास करून मुंबईतल्या मराठी माणसाचं। आणि नारायण राणे आता निवडणूक हरल्यानंतर गावालाच जाऊन राहणार आहेत हे सुद्धा सोशल मीडियानेच ठरवून टाकलेलं। अशा प्रकारचे जोक घ्यायचे आणि ते पटापट टाईप करायचे किंवा कुठून आले असतील तर ते पसरवायचे, हे कोण बनवतं, कधी बनवतं, आधीच बनवून ठेवलेले असतात का, याबद्दल मात्र आत्तापर्यंत कुठलाही संशोधन हे झालेलं नाही आहे। बरं, हे झाले जोक्स, पण काही चित्र स्वरूपातली जी म्हणजे आपण ज्याला कार्टून्स म्हणतो ती सुद्धा लगेच पसरलेली आहेत। आता हे कार्टून्स ज्यामध्ये आपण बघतोय की नारायण राणे हे उद्धव ठाकरेंना विनंती करतायत की मला ग्रामपंचायत तरी माझ्यासाठी सोडा, किंवा हे जे कार्टून आहे ही जी सगळी वेगवेगळी आपल्याला चित्र दिसत आहेत, व्यंगचित्र आपण ज्याला म्हणतो, आधीच्या काळात म्हणायचो, आता ह्याला एक सोशल मीडिया चित्र किंवा व्हॉट्सअप चित्र असं त्याला नाव द्यायला लागेल। यातली एक एक करून आपण ही चित्र बघूयात। यातलं पहिलं जे कार्टून होतं जे आपण मगाशी बघितलं, आता लक्ष ग्रामपंचायतीकडे, एकच ध्यास आमचा ग्रामपंचायतीचा। आता हे काय नारायण राणेंनी काही घोषित केलेलं नाही आहे किंवा त्यांच्या कुठल्या समर्थकाने सांगितलेलं नाही आहे, पण मुद्दामून एक त्यांची टर उडवण्यासाठी, त्यात कोंबडीचं चिन्ह वापरून त्यांना अजून खजील करण्यासाठी, त्यांची खिल्ली उडवण्यासाठी हा प्रकार हा अर्थातच कुठल्या तरी शिवसेना भक्तानेच केलेला असणार। आणि हे काम अगदी लगेच सुरू होतं, तुमचा निवडणुकीचा निकाल कदाचित पूर्ण झालाही नसेल त्याच्या आधीच ही सगळी कामं पूर्ण झालेली असतात।
आता पुढचं आपण कार्टून जे आहे ते याच्यातलं बघूया. नारायण राणे एकीकडे आपण बघतोय पराभवामुळे ते खचलेले आहेत, मध्ये आपल्याला दिसतोय तो म्हणजे ओवेसी. हा आहे की जल्ला लय हांडला राव असं म्हणत नारायण राणे बघा त्यांची काय अवस्था झाली आहे. त्यांच्या बाजूला आहे ओवेसी जो म्हणतोय की साहेब मैं तो उधर थाई नाही, म्हणजे मी त्या निवडणुकीत नव्हतोच, तुम्ही मला कशाला शिक्षा करताय. आणि समोर उभे ठाकलेले आहेत ते उद्धव ठाकरे, आणि उद्धव ठाकरे विचारतात काय रे तुझं काय, म्हणजे अर्थात ते ओवेसीला हा प्रश्न विचारतात. हा सुद्धा अर्थातच शिवसेना भक्तानेच बनवलेला हा एक प्रकार आहे. आणि हा सुद्धा दिवसभर आज सगळ्या व्हॉट्सअपवर आणि फेसबुकवर ट्विटरवर सुद्धा हा फिरत राहणार आहे. पुढचं आपण कार्टून बघूया. हे आपण मगाशी म्हटलं तसं की ग्रामपंचायत तरी आमच्यासाठी ठेवावं, पाया पडतो तुमच्या. आणि नारायण राणे जणू काही उद्धव ठाकरेंना ही विनवणी करतायत, त्यांचा कुठला तरी जुना फोटो घ्यायचा, उद्धव ठाकरेंचा एक जुना फोटो घ्यायचा, हे फोटोशॉप लगेच तयार करायचं आणि अशा प्रकारचे जोक पसरवायचे. आणि हा आहे वस्त्रहरणाचा. ह्याच्यावर तर खूप मेहनत केल्याचं जाणवतंय, कारण मुळात एखाद्या नाटकातला वस्त्रहरण नाटकातला एखाद्या जो फोटो आहे त्याच्यावर नारायण राणेंचा चेहरा बसवलेला आहे. आणि वर आणखी लिहिलंय की राजीनामा उगाच नाही दिलाय, कारण आता मी नवीन व्यवसायात शिरलेलो आहे. राणे दशावतार नाटक मंडळी सादर करत आहे वस्त्रहरण. आता हे सुद्धा एका कुठल्या तरी अशाच कुठल्या तरी शिवसेना भक्ताच्या डोक्यातनं निघालेली एक आयडिया म्हणावी लागेल. आता हे डोकं सुपीक असतं का तर माहीत नाही, पण हे अशा पद्धतीचे कार्टून अशा पद्धतीचे जोक पसरवून मनोरंजन करण्याचा इरादा असावा, कारण ह्यांना कुठल्याही पक्षाशी घेणं देणं नाही, जसं मी मगाशी म्हटलं तसं. पण लोक हे वाचतात, हसतात आणि पुढे शेअर करत राहतात आणि मग ते व्हायरल होतात. एक ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर असेच काही किस्से आणि असेच काही आजच्या दिवसात पसरलेले जोक्स आहेत ते अजून बघूयात आपण. ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात. पहा फक्त आय बेन लो. नारायण राणेंच्या पराभवानंतर सोशल वस्त्रहरण नेमकं कसं चालू आहे ते आपण बघतोय. मगाशी आपण काही चित्र बघितली, काही जोक्स वाचले, अर्थात त्यातल्या त्यात जे सौम्य पद्धतीची टीका करणारे जोक्स आहेत तेच आम्ही तुम्हाला दाखवलेत. यापेक्षा सुद्धा भयंकर टीका सध्या सोशल मीडियावर सुरू आहे, कारण मी सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे या मीडियाला कुणाचं बंधन नाही, या मीडियावर कुणाचं सेन्सॉर नाही. विष्णू सूर्या वाघ जे कोकणात खरं तर खूप लोकप्रिय आहेत, गोव्यामध्ये खूप लोकप्रिय आहे, लोकप्रिय कवी आहेत, त्यांनी सुद्धा एक कविता लिहिलेली आहे. त्या कवितेतला काही भाग आम्ही तुम्हाला ऐकवतो. नारायणा चल मालवणा, उद्धव तुला करतो खुणा, खुर्ची तुला देणे पुन्हा या जनतेच्या नाही मना, नारायणा चल मालवणा. यापेक्षा सुद्धा पुढे कविता आहे पण सध्या एवढीच. पण यापेक्षा सुद्धा राजकीय नेते जे आहेत त्यांनी सुद्धा नारायण राणे यांच्यावर आज टीका करणं सोडलेलं नाहीये. गिरीश महाजन यांनी सुद्धा नारायण राणेंना सल्ला देऊन टाकला की तुम्ही आता राजकारणातून निवृत्त व्हावं. नेमका त्यांनी काय सल्ला दिला आणि त्यावर नारायण राणेंनी काय प्रत्युत्तर दिलं ते सुद्धा आपण बघूयात. गेल्या 30 वर्षापासून ते लोकप्रतिनिधी म्हणून आहेत, पण लोकांनी आता त्यांना नाकारलेलं आहे. मला असं वाटतं कोकणामध्ये ज्यांची जी कर्मभूमी जन्मभूमी त्या ठिकाणी सुद्धा लोकांनी त्यांना नाकारलेलं आहे. आणि आता पुन्हा ते या निवडणुकीत मुंबईला येऊन पोटनिवडणुकीमध्ये उभे राहिले आणि तिथे तर मोठ्या मताधिकाऱ्यांनी त्यांचा दारुण पराभव त्या ठिकाणी झाला आहे. मला वाटतं आता निवृत्तीची वेळ त्यांची आलेली आहे. राणे साहेबांनी आता या गोष्टीचा गंभीर विचार करावा. आता मुलं राजकारणात आहेत, ते पुढे जात आहेत, त्यांना जाऊ द्यावं. परंतु स्वतः मला वाटतं राणे साहेबांनी आता निवृत्ती घेतली पाहिजे असं मला वाटतं. गिरीश महाजनांनी सांगितले म्हणून मी काय निर्णय घेईन असं त्यांनी समजू नये. आधी आपली अवकात काय ती त्यांनी ओळखावी, काय लायकी आहे सल्ला द्यायला, त्यामुळे त्यांनी नको जे धाडस करू नये. नारायण राणे आज थोडेसे निराश झालेले असतील, थोडे अस्वस्थ असतील, कदाचित थोडे संतापलेले सुद्धा असतील, पण व्हॉट्सअपवर किंवा सोशल मीडियावर जे काही सुरू आहे, काही दिवसांनी जर त्यांनी हे जोक वाचले किंवा बघितले तर त्यांना सुद्धा कदाचित हसू येईल, कारण यापूर्वी सुद्धा त्यांच्यावर झालेली अशा प्रकारची टीका त्यांनी खिलाडूवृत्तीने घेतलेली आहे असं म्हटलं जातं. सध्या इथेच थांबूयात. पहा फक्त आय बी एन लोकमत.